नमस्कार विद्यार्थी मित्रों, आपल्या भाग्यविधाता फाउंडेशनच्या यूट्यूब क्लासवरती आपलं सगळ्यांचं स्वागत। तसं तर आपण आधी ठरवलं होतं की 11वीचा अभ्यासक्रम संपल्यानंतर, परीक्षा झाल्यानंतर आपण लगेचच 12वीच्या अभ्यासासाठी भेटणार होतो, परंतु सध्या संपूर्ण जगामध्ये उद्भवलेल्या कोरोना कोविड-19 प्रादुर्भावामुळे आपल्याला काही शक्य झालेलं नाही। आता या कोविड-19 प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे आपण सर्व सुट्टीच म्हणूयात त्याला, ही सुट्टी उपभोगत आहोत। आता तुम्ही ही सुट्टी घेऊन, एवढी सारी सुट्टी घेऊन कदाचित बोर झाला असाल। मित्र, आता आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायला हवी, कारण आपलं कॉलेज कितीही लेट सुरू झालं तरी परीक्षा मात्र वेळेवर होतील, आणि परीक्षा जर वेळेवर होणार असतील तर तो अभ्यासक्रम मात्र आपल्याला वेळेत संपवायला हवा। बघा, जर इथून पाठीमागे आपलं 15 एप्रिलच्या आसपास सुरू व्हायचा अभ्यासक्रम आणि तो व्यवस्थित वेळेवरती संपवला जायचा, आणि त्यामुळे आपल्याला संपूर्ण अभ्यासक्रम संपवण्यात कुठेही कुठली अडचण येत नव्हती, परंतु आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या HSC बोर्डाने 12वीचा अभ्यासक्रम पण बदललेला आहे, त्यातच या कोविड-19 प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने लॉकडाऊन पण जाहीर केलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला ना कुठे क्लास जॉईन करता येत आहेत ना कुठे शाळेमध्ये जाता येत आहे। म्हणजे याच्यासाठी करायचं काय? तर आपल्या भाग्यविधाता फाउंडेशनने याच्यावरती एक उपाय योजना शोधून काढलेली आहे, आणि आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्या समोर येत आहोत। तस तर समोरासमोर भेटणं आणि या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भेटणं याच्यामध्ये थोडाफार फरक जाणवेलच, परंतु त्याच्यावरती आपल्याला काही डाऊट्स आले, काही अडचणी आल्या, तर तुम्ही आपल्याला आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, किंवा आपल्या क्लासेसच्या तीनही ब्रांचेसचे जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता। विद्यार्थी मित्र, मी अमर डुकरे आपल्याला मॅथमॅटिक्स हा विषय शिकवणार आहे। ह्या मॅथमॅटिक्स मध्ये चेंज झालेल्या अभ्यासक्रमानुसार आपल्याला ह्या वर्षी काय काय शिकायचं आहे हे पाहूया, एज कम्पेअर टू लास्ट इयर टेक्स्टबुक आणि सध्याचं टेक्स्टबुक। जर तुम्ही आता इथं हा बोर्ड पाहत असाल तर मी ह्या बोर्डचे दोन भाग केलेले आहेत, एका बाजूला लिहिलंय Part 1 आणि एका बाजूला लिहिलंय Part 2। Part 1 आणि Part 2 हे मॅथमॅटिक्सचे दोन भाग असतात, जसे की आपण 11वीमध्ये पण पाहिले। आता ह्या Part 1 मध्ये असणारे हे तिथे लिहिलेले 7 चॅप्टर्स त्यांच्या नावासहित तुम्हाला दिसत आहे। बघा, लास्ट इयरचं जर तुम्ही टेक्स्टबुक पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला 9 चॅप्टर दिसतील, पण इथं तर 7च दिसतात। आता याच्यासाठी आपल्याकडे आनंद म्हणावा की काय हे समजत नाही, कारण याच्यामध्ये चॅप्टर्सची संख्या तुमची कमी केलेली आहे, पण ते चॅप्टर्स जर तुम्ही व्यवस्थित पाहिले, त्यांची नावं जर पाहिली, तर याच्यात आणि त्याच्यात फार काही वेगळं तुम्हाला दिसून येणार नाही। फक्त एक चॅप्टर जो आहे तो प्रामुख्याने त्याच्या मधला डायरेक्ट काढूनच टाकलेला आहे आपल्या अभ्यासक्रमामधून, तेवढा आपल्यासाठी आनंद असेल। परंतु लाईन आणि प्लेन हे दोन चॅप्टर जे आहेत हे मागच्या वर्षी वेगळे वेगळे होते, आणि ह्या वर्षी आपल्याला ते एकत्रित दिलेले आहेत। आता फर्स्ट पासून मी सांगतो तुम्हाला मॅथमॅटिकल लॉजिक्स। हा मॅथमॅटिकल लॉजिक्स हा जो चॅप्टर आहे हा इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमामधला संपूर्ण सोपा, सगळ्यात सोपा चॅप्टर आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळून देणारा चॅप्टर म्हणून याच्याकडे सर्व विद्यार्थी पाहत असतात। सगळ्यात बेसिक, फार तर 7वी-8वीच्या मुलाला जरी समजावून सांगितला तरी समजणे एवढा सोपा असा हा चॅप्टर आणि जास्तीत जास्त मार्क्स असतो। आता ह्या वर्षीचे मार्क्स मी तुम्हाला सांगत नाही, कारण बोर्डाकडून अधिकृत मार्क्स कोणत्या चॅप्टरला किती आहे त्याची जी मार्किंग स्कीम आहे ती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीये, परंतु जास्तीत जास्त वेटेज असणार हा चॅप्टर आहे। याचा आपण 11वीपर्यंत काहीही शिकलेलो नसतो त्या चॅप्टरची, तरी इयत्ता 12वी मध्ये जास्त मार्काला
आणि समजायला खूप सोपा. त्याच्यामध्ये थोडस इंग्लिश जे आहे आपण जे रेग्युलर शिकलो आतापर्यंत स्टेटमेंट्स असतील, मग ते कोणते कोणते प्रश्नार्थिक वाक्य असतील, उदाहरणार्थिक म्हणजे एक्सक्लेमेटरी असतील, असर्टिव असतील, इंटरोगेटिव असतील, हे सगळे त्याचा वापर थोडासा करून मॅथमॅटिकल लॉजिक्स हा चॅप्टर आपल्याला पाहायचा आहे. त्याच्यानंतर मित्र पुढचा चॅप्टर आहे आपल्यासाठी मॅट्रायसेस. हा जो मॅट्रायसेस चॅप्टर आहे त्याचं बेसिक्स जे आपण 1-11 मध्ये पाहिलेलं आहे त्याच्यासाठी डिटर्मिनंट्स हा एक पार्ट गरजेचा असणार आहे. मग डिटर्मिनंट आणि मॅट्रायसेस हे जे 11 आहेत त्याचा स्टडी करून त्याच्यानंतर आपण मॅट्रायसेस हा डिटेल मध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मध्ये साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक हे सगळे 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. त्याच्यावरती डिपेंड्स असणारे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स असतील. त्याच्यानंतर ट्रायंगल्सचे सोल्युशन्स असतील आणि इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स असतील. हे सगळं आपण ह्या डिटेलमध्ये ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर पुढे गेला तर 11 तुम्ही स्ट्रेट लाईन नावाचा चॅप्टर पाहिला, त्याच्याशी डिटेलमध्येच त्याच्याशी थोडासा पुढचा स्टडी म्हणून पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा चॅप्टर आपण इथे पाहणार आहोत. त्याच्यानंतर व्हेक्टर्स एकदम समजायला सोपा, जो तुम्ही 11 फिजिक्स मध्ये पण शिकला असाल आता आपल्याला मॅथ्स मध्ये पण पाहायचंय. लाईन आणि प्लेन हे पण सोपं आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा असणारा लिनियर प्रोग्रामिंग. विद्यार्थी मित्र हा लिनियर प्रोग्रामिंग जो आहे हा तुम्ही पुढे कुठेही गेला म्हणजे मॅनेजमेंट फील्ड असेल, कम्प्युटर फील्ड असेल, कुठेही जा तुम्हाला हा जो पार्ट आहे लिनियर प्रोग्रामिंगचा हा शिकावाच लागेल. याच्यासाठी स्पेशल सब्जेक्ट आहेत पुढे. म्हणजे तुम्ही जे काही पाहाल इथे पाहताय हे जे 7 चॅप्टर आहेत एकदम साधे सोपे सगळे असणार आहे, समजायला एकदम सोपं आणि लिहायलाही पण तेवढंच सोपं. तुम्ही जर पाहिलं आता हे जे मॅथमॅटिक्स अशा पद्धतीने याचा अभ्यासक्रम डिझाईन केलेला आहे की काही विद्यार्थ्यांना थिअरी सोपी जाते आणि काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम सोपे जातात कॅल्क्युलेशन. तर विद्यार्थी मित्र हा जो पार्ट फर्स्ट आहे हा सगळा आपला थिअरॉटिकल आहे आणि पार्ट सेकंड जो आहे हा सगळा कॅल्क्युलेशन्सचा आहे. मग आता आपल्याला तुम्हाला कुठला पार्ट सोपा जातो, तुम्ही एका पार्टचा जरी स्टडी केला मॅथमॅटिक्स मध्ये पास होणं सोपं आहे, खूप सोपं आहे, परंतु त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर आपल्याला दोन्ही सायमल्टेनियसली स्टडी करावी लागते. मी सांगत होतो हे पार्ट फर्स्टच्या बाबतीत. आता पुढे गेलो आपण इकडे पार्ट सेकंडकडे. आता पार्ट सेकंडचं जर तुम्ही लास्ट इयरचं बुक पाहिलं त्याच्यामध्ये पण 9 चॅप्टर होते आणि इथं तुम्हाला 8 दिसतात म्हणजे 1 चॅप्टर कमी झाला. विद्यार्थी मित्र हा चॅप्टर तुमचा कमी नाही झालेला, हा चॅप्टर तुम्ही 11 शिकला कंटिन्युटी नावाचा, बरोबर ना? आपण शिकलो ना कंटिन्युअस फंक्शन, त्याचे लिमिट्स सगळं काही, राईट? म्हणजे तुमचा फक्त 12 चॅप्टर नव्हता, तो तुम्ही 11 शिकला आहात, त्याच्यामुळे तो चॅप्टर तुमचा अभ्यासक्रमामधून काढून टाकलेला आहे. बाकीचं सगळं तुम्हाला ऍज इट इज शिकायचं आहे. आता याच्यात सांगायचं म्हणजे तुम्ही जर नावं जर वाचले तर बऱ्यापैकी सगळे सारखीच दिसतील तुम्हाला. बघा पहिलं नाव आहे डिफरन्शिएशन, डेरिव्हेटिव्ह. ते आपण 11 बेसिक शिकलो आहोत, फर्स्ट प्रिन्सिपल फॉर्म्युला असेल, त्याच्यानंतर प्रत्येक फंक्शनचे वेगवेगळे डेरिव्हेटिव्ह त्याचे फॉर्म्युले पाहिले आपण, बरोबर ना? तेच फॉर्म्युले आणि त्याच्यामध्ये थोडस काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी शिकून आपल्याला हा चॅप्टर कम्प्लीट करायचा आहे. त्याच्या पुढे जर गेला तर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, म्हणजे हे जे काही शिकलं तुम्ही त्याची ऍप्लिकेशन तुम्ही कुठं कुठं वापरणार आहात हे तुम्हाला दुसऱ्या चॅप्टरमध्ये शिकायचे. तिसरा जो चॅप्टर आहे इनडेफिनाइट इंटिग्रेशन. आता जे काही तुम्ही डेरिव्हेटिव्ह मध्ये शिकलात त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट तुम्हाला इनडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये शिकायचे आणि जे इंटिग्रेशन मध्ये शिकाल तेच थोड्याशा लिमिटिंग व्हॅल्यू टाकून डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये शिकायचे. त्याच्या पुढचा चॅप्टर ऍप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन, म्हणजे हे जे डेफिनेट इंटिग्रेशन तुम्ही शिकणार आहात त्याचे ऍप्लिकेशन, त्याचा वापर कुठे कुठे होतो आपल्या डे टू डे लाईफ मध्ये ते तुम्ही ऍप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये शिकणार आहात. त्याच्या पुढचे चॅप्टर जर पाहिलं तुम्ही तर डिफरन्शियल इक्वेशन, हा जो डिफरन्शियल इक्वेशन आहे हा डिफरन्शियल इक्वेशन तुम्ही कुठून कशाचा वापर करून शिकणार आहात, ह्याच्यावरती काय आहे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन ह्या दोन्ही चॅप्टरचा वापर करून तुम्ही डिफरन्शियल इक्वेशन शिकणार आहात. त्याच्या पुढचं जर पाहिला तर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, आपण या 11 मध्ये प्रोबॅबिलिटी शिकलो त्याच प्रोबॅबिलिटीचा वापर आपल्याला त्या प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये करायचा.
आणि लास्ट चॅप्टर आहे बायनोमियल डिस्ट्रीब्युशन, हे पण आपण एक ताकरीमध्ये शिकलो बायनोमियल थेरम्स, बरोबर ना. अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळं जे काही आहे हे सगळं पार्ट वन आणि पार्ट टू च्या पाठीमधून शिकायचं. आता जर याचा जर तुम्ही अभ्यास केला तर मित्रांनो खूप महत्वाचा असणारा हा पार्ट आहे. ह्याला एक चॅप्टर जरी तुमचा मिस झाला किंवा एक चॅप्टर एक छोटीशी कन्सेप्ट जर तुम्हाला समजली नाही तर तुमचं भरपूर सारं पुढचं नुकसान होऊ शकतं. कसं बघा, आपण जो कंटिन्युटी चॅप्टर शिकलो तो ह्या डेरिव्हेटिव्हवरती डिपेंड आहे. हा जो डेरिव्हेटिव्ह पुढचा जो ऍप्लिकेशन म्हणजे हा डेरिव्हेटिव्ह जो चॅप्टर आहे तो कंटिन्युटीवरती डिपेंड आहे. पुढचा ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हे डिफरेन्शिएशनवरती डिपेंड आहे. इनडेफिनाइट इंटिग्रेशन हे डिफरेन्शिएशनवरती डिपेंड आहे. इनडेफिनाइट वरती म्हणजे हा जो डेफिनाइट इंटिग्रेशन आहे हा इनडेफिनाइट वरती डिपेंड आहे. हा ऍप्लिकेशन हे डेफिनाइट इंटिग्रेशन वरती डिपेंड आहे. हा डिफरेन्शियल याच्यावरती आणि याच्यावरती म्हणजे इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह या दोघांवरती डिपेंड आहे. म्हणजे हे पहिले जे असणारे सहा चॅप्टर हे सगळे एकमेकांवरती डिपेंड आहे. आणि हे जर तुम्हाला समजले तरच तुम्ही याचे डिटेल्स मध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकता. आता हे झालं चॅप्टर्सच्या बाबतीत, सगळं काही मी तुम्हाला डिटेल्स मध्ये एक्सप्लेन केलं. पण पेपर पॅटर्न जो आहे तो कसा असणार आहे, तर गेल्या वर्षीचे ज्या क्वेश्चन पेपर्स होत्या ते तुम्ही मिळवू शकता. त्या क्वेश्चन पेपर्स मध्ये ज्या पद्धतीने पेपर पॅटर्न दिलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला त्याचे ह्या वर्षीचे सुद्धा पेपर पॅटर्न्स म्हणजे क्वेश्चन सोडवायचे आहे. एकंदरीत जर पाहिलं तर तुमचा पेपर जो आहे तो सगळा असतो 80 मार्काचा. ह्या 80 मार्काच्या पेपर मध्ये 40 मार्क तुमचे पार्ट फर्स्ट साठी असणार आहे आणि 40 मार्क पार्ट सेकंड साठी असणार आहे. आता हे 40-40 मार्काचं जरी डिव्हायडेशन असलं तरी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन मध्ये ऑप्शनल क्वेश्चन असणार आहे. मग तुम्ही पास होण्यासाठी कुठल्याही एका पार्टचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही आरामशीर पास होऊ शकता. पण आपलं टार्गेट हे पास होणं नाही, आपलं टार्गेट हे जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याचं आहे. मग आता हे जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवायचे ते आपण पुढे पाहणार आहोत. हे जे काही पाहतोय आपण त्याचे टेक्स्ट बुक्स जे आहे ते टेक्स्ट बुक्स जरी आता मार्केटमध्ये उपलब्ध झालेले नसले तरी आपल्या राज्य शासनाच्या ई बालभारती या वेबसाईटवरती तुम्हाला हे टेक्स्ट बुक्स मिळू शकतील. ते टेक्स्ट बुक्स तुम्ही मिळवा आणि त्याच्यातून आपण वेगवेगळे अभ्यास जे आहे हा त्याच्यातून सुरू करणार आहोत. आता हे झालं बेसिक, आपण नेक्स्ट लेक्चर पासून पुढे शिकवायला सुरुवात करणार आहोत. पण त्याच्यासाठी गरजेच्या असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. आपण पार्ट सेकंड जो आहे तो शिकायला सुरुवात करणार आहोत नेक्स्ट लेक्चर पासून. मग हे नेक्स्ट लेक्चर मध्ये पार्ट फर्स्ट जर आपल्याला सेकंड जर शिकायचा असेल तर आपला पहिला चॅप्टर असणार आहे डिफरन्शिएशन डेरिव्हेटिव्ह. त्याच्यासाठी आपल्याला गरजेचं काय असणार आहे तर मी नेहमी सांगत असतो विद्यार्थ्यांना की आपण वेगवेगळे फॉर्म्युले जे आहेत ते एका छोट्या नोटबुक मध्ये कलेक्ट करायचे आहेत, ज्याला आपण फॉर्म्युल्यांची वही म्हणतो आपली आवडती. ही फॉर्म्युल्यांची वही सगळ्यांनी अप टू डेट करायची आहे. म्हणजे लास्ट इयरच्या डेरिव्हेटिव्हच्या जे चॅप्टर मध्ये म्हणजे 11वीचा जो डेरिव्हेटिव्हचा चॅप्टर होता त्याच्यामध्ये जेवढे काही फॉर्म्युले आहेत ते तुम्ही सगळे एकत्र कलेक्ट करायचे आणि हे फॉर्म्युले आपल्याला त्याच्यावरती डिपेंड असणारे प्रॉब्लेम सोडवताना उपयोगी पडणार आहे. हे आता डेरिव्हेटिव्हचेच फॉर्म्युले नाही तर लास्ट इयरचे सगळे फॉर्म्युले तुम्ही काहींनी कलेक्ट केलेले असतील काहींनी नसतील, ज्यांच्याकडे नसतील त्यांनी पण कलेक्ट करा आणि हे सगळे फॉर्म्युले घेऊन आपल्याला प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करायची आहे. मित्र अजून एक सांगतो, बऱ्याच जणांना असं वाटतंय की आता आपण 12वीमध्ये आलो मॅथमॅटिक्स आपल्याला थोडंसं अवघड जाते मग याला ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ज्योग्राफी वगैरे हे सब्जेक्ट आहेत. काही ना वाटत असेल मॅथमॅटिक्स आपल्याला अवघड जातोय म्हणून आपण मॅथमॅटिक्स ड्रॉप करून ज्योग्राफीकडे जाऊ. पण थोडंसं हे सांगतो मी तुम्हाला की तुम्ही मार्केटमध्ये संपूर्ण जगामध्ये कुठेही चौकशी करा तुम्हाला मॅथमॅटिक्सचं महत्व किती वाटेल हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही जर स्वतः शोधलं तर तुम्हाला ते नक्कीच सापडेल. माझं सजेशन तुम्हाला फक्त एकच असेल की ह्या वर्षापुरतं तुम्हाला मॅथमॅटिक्स ठेवा. मॅथमॅटिक्समध्ये पास होणं हे खूप इझी आहे आणि काही ना वाटेल की त्याच्यामुळे आपला स्कोअर डाऊन होतो, तर मित्र तुमचा स्कोअर हा फक्त पर्सेंटेजमध्ये जरी डाऊन झाला तरी तुम्हाला ॲडमिशन घेताना PCM, PCB असे ग्रुपवरती ॲडमिशन मिळतात. तुमचे ग्रुप्सचे मार्क्स किती आहे त्याच्यावरती तुम्हाला ॲडमिशन मिळतात. त्याच्यामुळे जर तुम्ही मॅथमॅटिक्स जर ड्रॉप केला तर मॅथमॅटिक्सचे थोडेसे मार्क्स तुमचे कमी होतील
तुम्हाला परसेंटेज 1-2% वाढून मिळतील, पण भविष्यात येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींना तुम्हाला सामोरे जायला तुम्हाला परत मागे फिरता येणार नाही. साधी गोष्ट आहे, आता तुम्ही चौकशी करू शकता, फार्मसीला जर तुम्ही गेला आणि जर तुम्हाला 12वीला मॅथमॅटिक्स नसेल तर तुम्हाला फार्मसीला फर्स्ट इयरला परत मॅथमॅटिक्स द्यावा लागतो. मॅथमॅटिक्स देण्यासाठी तुमचा 1 वर्षाचा जर गॅप पडलेला असेल मध्ये तर तुम्हाला तेवढं मॅथमॅटिक्स समजून घ्यायला थोडस जड जातं. पण हेच जर तुम्हाला 12वीला मॅथमॅटिक्स असेल, पुढे तुम्हाला मॅथमॅटिक्स आवडत नसेल आणि तुम्ही फार्मसीला गेला तर तुम्हाला तिथे मॅथमॅटिक्सची गरज पडणार नाही. तुम्हाला मॅथमॅटिक्स पेपर तिथे नाही दिला तरी चालतं. म्हणजे युनिव्हर्सिटीने सुद्धा असं कंपल्शन केलंय की ज्यांना 12वीला मॅथमॅटिक्स नव्हता त्यांना फार्मसीला फर्स्ट इयरला मॅथमॅटिक्स कंपल्सरी केलाय. हे फक्त फार्मसीच्या बाबतीत सांगतो, अशा खूप साऱ्या ब्रांचेस आहेत तिथे तुम्हाला मॅथमॅटिक्स गरजेचंच आहे. त्याच्यामुळे कुठलाही विषय ड्रॉप करताना फक्त विषय आवडत नाही किंवा थोडस जड जातंय अवघड वाटतंय त्याच्यासाठी विषय ड्रॉप करू नका. जर तुम्हाला काय किती डाऊट्स येऊ द्या, नेहमीप्रमाणे मी नेहमी सांगत असतो की तुम्हाला कधीही डाऊट येऊ द्या तुम्ही आम्हाला आमच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि ते डाऊट्स आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ, सॉल्व्ह करून देऊ. आता फक्त हे विषय तुम्ही ड्रॉप करायचे की नाही हे तुम्ही मोठ्या व्यक्तीशी घरातल्या चर्चा करा आणि मग त्याच्यावरती निर्णय घ्या. सध्या तरी आपले सगळे विषय आपण सायन्समध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथ आणि बायो हे चारही विषय घेऊन आपण 12वी सायन्स कम्प्लीट करूया असं एक निश्चय करा, त्याचा तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होईल. थँक्यू.